थोड़े दिवस घरातच राहू, कुटुंबाचं स्वास्थ्य पाहू, अनावश्यक प्रवास टाळू, देशावरचं संकट पळवू। माई हुंदाई कठीण प्रसंगात सुद्धा राहणार कोकणवासियांसोबत। घरी रहा, सुखी रहा। माई हुंदई कुडाळ। अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 7447442921 किंवा 8888854168। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात वैभव रावराणी मित्रमंडळाच्या वतीने वैभववाडीतील वयोवृद्ध आणि गरजू यांना मदतीचा हात देत अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं। तसंच खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या माध्यमातून वैभववाडीतील वयोवृद्ध माणसांना बाजारात जाण्या येण्याची कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याने आणि अन्नधान्यासाठी त्यांना भटकत राहावं लागतंय हे पाहून वैभव रावराणी यांनी स्वखर्चातून आपल्या वाहनाने वयोवृद्ध गरीब आणि गरजू माणसांच्या घरापर्यंत मोफत अन्नधान्य पुरवलंय। गरीब गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचं वैभव रावराणी मित्रमंडळाच्या वतीने अन्नधान्याचं वाटपही त्यांनी केलं, त्यामुळे वैभव रावराणी आणि त्यांच्या मित्रमंडळाचं शहरात कौतुक होत आहे। यावेळी त्यांचे सहकारी शैलेश साळवी, केशव रावराणी, निलेश पवार, रमेश पाटील, सुमित निकम हेही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत। महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा आजार वाढत आहे, त्याच दृष्टिकोनाने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या संदर्भात जे काय प्रशासनाने आपल्याला जे काय आवाहन केलं होतं वैभववाडीकरांनी तसंच असून ते जिल्हावासियांनी त्याचं पालन केलेलं आहे, त्याचप्रमाणे मी वैभववाडीवासियांना एक विनंती करतो की जोपर्यंत देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब तसेच लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे जोपर्यंत आपल्याला आदेश देत नाहीत तोपर्यंत आपण घरातच राहायचं आहे। त्याचप्रमाणे आम्ही वैभवरावराणी मित्रमंडळाच्या मार्फत खासदार विनायकजी राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब शेतकऱ्यांना असून दे किंवा बाहेरचे परप्रांतीय जे इथे आले होते त्यांना आम्ही धान्याचं भाजीचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे। हे एवढंच न करता यांना पुढे काही आमची मदत लागली तरी आम्ही या ठिकाणी करणार आहोत। त्याचप्रमाणे जाता आता मी एकच बोलतो की आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे, आपला कोरोना हरेल आणि आपला देश जिंकेल, एवढंच मी शेवटचं सांगतो आणि तेच थांबतो।